वंदनाताई अहो लग्नाच्या गाठी या वरतीच बांधलेल्या असतात. आपण काय निमित्त मात्र नाही का? ठेवते. तुम्ही राग मानू नका. हॅलो फातिमा देव, कोण आहे? कोण मेहमान आहे? ही सुरुची अमृताची धाकटी बाई आणि सुरुची ही फातिमा अमृताची आई. अगं बैस बैस. नमस्कार. सलाम. आणि हा समीर अमृताचा धाकटा भाऊ. हाय. हाय. तू अगदी योग्य वेळी झालीस बेटा. म्हणजे बघ, अमृताच्या लग्नाची तयारी अतिशय जोरात सुरू आहे. 2 दिवसावर लग्न आलंय, अशा वेळी तिच्या बरोबर कोणीतरी असणं आवश्यक होतच, कारण तिची इथे कोणी मैत्रीण नाही ना. पण आता तिला एकटं वाटणार नाही. बरं झालं तू आलीस. तायाचं लग्न ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अमृता लग्न ठरलेल्या मुली अशा उदास बसून राहत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर एक खुशी असते बेटा. मी खुश आहे बाबा. हो, मग काय कारण आहे गेल्या काही दिवसात तू जावेदला एकही फोन नाही केलास? जावेदचा फोन आला होता, त्याने मला विचारलं की अमृतावर काही दबाव आहे का. नाही, माझ्यावर कोणताही दडपण किंवा दबाव नाहीये. मी हा लग्नाचा निर्णय पूर्ण विचारांती घेतलाय. अशी अचानक न सांगता न कळवता पुण्यातून निघून का गेलीस? ही काय जायची पद्धत आहे? मागच्या मागे गायब झाली, मी किती घाबरले होते याची कल्पना आहे तुला? माझ्याशी बोलून तुला निघायला हवं होतं ना. सत्यजितला देवी कशी एक होता ना पाहिलं, आणि पुन्हा एकदा असं वाटलं कोणीच नाहीये आपल्या या जगात. खूप एकटं वाटत होत ग. डोंट वरी ताया, मी आहे ना तुझ्या बरोबर. पण मला खरंच वाटलं नव्हतं तू येशील. आई बाबा येणार आहेत का ग? मी तरी काय वेडी आहे. बाबांना काम असेल ना कंपनीच, त्यांना एकट्यानंच बघावं लागतं सगळं काम. ठीक आहे, मी समजू शकते. मालू तरी म्हणत होत्या की कोणीतरी सत्यजितवर करणी किंवा तस काहीतरी केलं असेल म्हणाल्या हल्ली तर. प्लीज कृपा करून तू आता त्या मालुताईच चराट ऐकू नका. आजच मेलीच काय चुकलंय कोणाष्टो. उर्मिला, आता तू कशाला रडतेस? हे बघ, रडून काय होणार आहे का? आपण सगळे प्रयत्न करतो. खरंच तू या लग्नाला तयार आहेस? हो खरंच. हो, आता मुलगा चांगला शिकलेला आहे, शारजाला स्वतःचा बिझनेस आहे, कर्तृत्ववान आहे, आणखी काय हवं? तो आला होता ना परत. हे बघ, पाया पडू का तुझ्या? अण्णा काय चाललंय तुझं? काय चाललंय याच्यावर मी आता काय बोलू? ठीक आहे, पण मला तुझं म्हणणं पटलेलं नाही, आणि तो जर वेळेत परत आला नाही तर मी पोलिसात जाणार. आज सत्यजितचा साखरपुडा देविका बरोबर होतोय, आणि तुझं लग्न जावेद बरोबर ठरलंय. खरंय तुझं, परिस्थिती आपल्या समोर काय आणणार आहे हे सांगणं खरंच खूप अवघड. नाही पण आता जसं आयुष्य समोर येईल तसं स्वीकारायचं ठरवलंय. निदान बाबांना तरी समाधान मिळेल ना. पण मला तुझं जावेद बरोबरचं ठरलेलं लग्न अजिबात मान्य नाहीये. सुधू तुला मला पटून न पटून काय उपयोग आहे? शेवटी जे घडलंय जे घडतंय ते बघत राहण्यापलीकडे काही पर्याय नाहीये आपल्याला.